आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आई तिसाई देवी मंदिर तिसगाव कल्याण पूर्व येथे घंटानाद करून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कल्याण मंडळ अध्यक्ष संजयजी मोरे, नगरसेवक अभिमन्यूजी गायकवाड, जरीमरी सेवा मंडळ अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ रेखा राजेंद्र चौधरी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णू सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पूर्व महिला मोर्चा अध्यक्ष सौ प्रिया जाधव, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष नितीन शिंदे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष गुड्डू खान, नगरसेवक अनंता पावशे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लोक इन न्यूज. तीन तारखेचं सरकार आणि या सरकारला बायगन्स जमत नाही, अडचणी होता समजत नाही. बीआई बारमध्ये जाणारे लोक त्यांना चांगले वाटतात आणि मंदिरात जाणारे लोक त्यांना असं वाटतं का त्यांना समज नाही. ह्या सरकारची चुकीची समज आहे. मंदिरात जाणाऱ्या लोकांना पण समज आहे. तुम्ही बीआई बारमध्ये बीआई बाग उघडे केले तिथं एका टायमाला किती लोक बसतील, कसे बसतील हे कधीच कोणाला समजणार नाही. पण जर आपण मंदिरामध्ये गेलो तर हे ओपन आहे देवाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये जाणारे भाविक देवाचं दर्शन क्षणभर घेतात आणि त्यांच्या मनाला समाधान होतं आणि ह्या दर्शनामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते. आणि म्हणून मंदिरं उघडायला पाहिजे होती, पण आधी बीएल बाग उघडले, आधी स्वतःचं घर कसं चालेल ते बघतंय सरकार असं मला वाटतंय. ह्या सरकारला समजायला पाहिजे की आपण देवाचे दारं आधी उघडायला पाहिजेत का आधी बीएल बाग उघडायला पाहिजेत. पण ह्या लोकांनी बीएल बाग अनाधिकृत धंदे, जुगाराचे धंदे हे चालू केले आणि देवाची मंदिरं आणि जिम या दोन गोष्टी लोकांना गरजेच्या होत्या त्या सुरू करण्यासाठी त्यांना आता आठवण येत नाही.